स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल दररोजचं नवीन वर्ग। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची ठिकाणी माहिती बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाचं पत्र या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे झेडपी भरतीबाबत। विद्यार्थी मित्रांनो, हे पत्र जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल। अतिशय महत्त्वाचं हे पत्र आहे, पण सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्यायचं आहे, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही। ज्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी ताबडतोब खालील लाल बटणावर क्लिक करायचे, फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुलं फ्रीमध्ये मिळणार आहे। कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे, म्हणून एकही विद्यार्थ्यांसुद्धा कामाने सर्वांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, ही जी अपडेट आहे, ही अपडेट मित्रांनो झेडपी भरतीबाबत आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, जाहीर प्रकटन प्रसिद्ध करण्यात आले आहे। आता यामध्ये काय सांगितलं आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे। जिल्हा परिषद धुळे रिक्त पदभरती जाहीर क्रमांक दिला आहे। अंतर्गत विविध सवर्गाची विषयांची संगणकीय परीक्षा IBPS कंपनीमार्फत दिनांक 1 नोव्हेंबर 2023 रोजी प्रथम सत्रामध्ये मित्रांनो कनिष्ठ यांत्रिकी, द्वितीय सत्रामध्ये यांत्रिकी व तृतीय सत्रात मित्रांनो कनिष्ठ आरेखक या पदांची परीक्षा होणार आहे। सांगायचं येतो असं विद्यार्थी मित्रांनो, हे जो पत्र आहे या पत्रामध्ये तुम्हाला एक संदेश दिला आहे, एक सूचना दिली आहे। या सूचना अशी मित्रांनो की 1 नोव्हेंबरपासून तुमची एक्झाम स्टार्ट होत आहे आणि विद्यार्थी मित्रांनो 1 ते 6 नोव्हेंबरपर्यंत तुमची ही एक्झाम चालणार आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद धुळेमध्ये अर्ज केला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो ही सूचना आहे। आता यामध्ये मित्रांनो सांगितलेलं असं आहे की 1 तारखेला पहिल्या सत्रामध्ये एक्झाम होणार आहे कनिष्ठ यांत्रिकीची, द्वितीय सत्रामध्ये मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर यांत्रिकी व मित्रांनो तृतीय सत्रामध्ये कनिष्ठ आरेखक या पदाची एक्झाम होणार आहे हे सांगितलेलं आहे। दिनांक 2 नोव्हेंबर 2023 रोजी प्रथम सत्रामध्ये म्हणजे मित्रांनो पहिल्या शिफ्टमध्ये विस्तार अधिकारी शिक्षण, नंतर द्वितीय सत्रात मित्रांनो प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तसेच दिनांक 6 नोव्हेंबर 2023 रोजी विस्तार अधिकारी पंचायत या पदाची ऑनलाईन परीक्षा धुळे शहरातील संगणकीय परीक्षा केंद्रावर होणार आहे असे माननीय जिल्हाधिकारी कार्यालय धुळेच्या या संकेतस्थळावर मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। म्हणजेच विद्यार्थ्यांनो तुम्हाला सूचना दिली आहे की 1 तारखेला तुमच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या सत्रामध्ये कोणती एक्झाम होईल याची माहिती दिली आहे। 2 नोव्हेंबरला पहिल्या शिफ्टमध्ये, दुसऱ्या शिफ्टमध्ये आणि तिसऱ्या शिफ्टमध्ये कोणती एक्झाम होईल, नंतर जर तुम्ही बघितलं 6 नोव्हेंबरला मित्रांनो कशाची एक्झाम होईल याची माहिती प्रोव्हाइड केली आहे। म्हणजेच विद्यार्थ्यांनो ज्या विद्यार्थ्यांना वेळापत्र बघता येत नसेल किंवा ज्यांना माहिती नसेल की त्यांची एक्झाम कधी आहे, तर ह्या पत्राद्वारे मित्रांनो त्यांना सूचना दिली आहे की तुमची एक्झाम ह्या तारखेला आहे। ज्यांनी ह्या पदांसाठी अर्ज केला आहे ते विद्यार्थी 1 तारखेला 2 तारखेला आणि 7 तारखेला एक्झामला जायचं आहे। आता हे पत्र कधी आलेलं आहे तर 23/10/2023 आलेलं हे पत्र होतं, तुम्ही बघू शकता। पण तुम्हाला ही अपडेट द्यायची बाकी होती म्हणून तुम्हाला मी ही अपडेट उशिरा का होईना पण देत आहे, कारण विद्यार्थी तुमच्या हॉल तिकीट आले आहे। तुम्ही बघितलं असेल ज्यांची एक्झाम 1 तारखेला आहे त्यांच्या हॉल तिकीट प्रोसेस झालेली आहे। जर तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड केलं नसेल तर लवकरात लवकर हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या। हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी लिंक हवे असेल तर टेलिग्राम चॅनलला तुम्हाला लिंक प्रोव्हाइड केली आहे। टेलिग्राम चॅनलला तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, त्या लिंकला क्लिक करायचे, फ्रीमध्ये टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचे, त्या ठिकाणी तुम्हाला ही लिंक मिळेल, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकता। तर विद्यार्थ्यांनो या पत्रामध्ये तुम्हाला एवढी महत्त्वाची माहिती प्रोव्हाइड केली होती, संपूर्ण तुम्हाला माहिती मी प्रोव्हाइड करून दिली आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पुढच्या मध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद।